एम एस चिंचवली संघाला त्यांनी पराभूत केलं होतं बबलू पाटील ऑन स्ट्राईक अँड हेअर इज द फर्स्ट बॉल ऑफ द मॅच पहिलाच बॉल मिस टाइम स्ट्रोक बॉल हवेत फिल्ड डाऊन द दा बॉल बबलू पाटील इज गॉन पहिल्याच बॉलवर मोठा धक्का याचंच नाव आहे क्रिकेट एका मॅच मध्ये तुम्ही हिरो ठराल तर दुसऱ्या मॅचमध्ये तुम्ही झिरो देखील ठरू शकता आणि तेच नेमकं घडलंय बबलू पाटीलच्या बाबतीत पहिल्याच बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला मिस टाईम फटका होता पूर्णपणे फटका फसला स्क्वेअर लेगचा खेळाडू होता चेंडूखाली विकेटकीपरने देखील आधी प्रयत्न केला होता नंतर बघितलं विकेटकीपरने की तिथे फिल्डर आहे आणि फिल्डरने देखील कॉल दिला होता विकेटकीपरला की बाबा तू थांब मला झेल घेऊ दे आणि ती कॉलिंग अगदी राईट होती चांगला झेल स्वीकारला गेलाय बबलू पाटील शून्यावर बाद होऊन तंबूत परततोय नवीन फलंदाज आता शुभम शिलार मैदानाच्या आतमध्ये येतोय विकी स्पोर्ट्स कुक्सी संघाकडून बघा दोन वाजून चोवीस मिनिटांनी आपण ह्या सामन्याला सुरुवात केलेली आहे दोन चोवीसला पहिला बॉल डिलिव्हर केला गेलेला आहे सर्व खेळाडूंना नम्रतेची विनंती आहे की आपण वेळच्या बाबतीत सहकार्य करा फलंदाजांना देखील विनंती असेल एखादा फलंदाज बाद झाला तर नवीन फलंदाजाने लगेच खेळपट्टी गाठायची आहे स्वप्नवत सुरुवात ही म्हणावी लागेल गोलंदाज सूरज साठी आणि कृष्णा इलेव्हन वारलीपाडा टीम साठी परंतु बबलू पाटीलचा अडसर दूर केला म्हणून सामना तुम्ही जिंकलाय असं त्याचा अर्थ होत नाहीये संघाकडे एक सिबडकर एक फलंदाज आहेत या वेळेला फार दूरवरचा बॉल खेळण्याचा प्रयत्न होता स्लॅश करायचा होता बीट होतोय बॅटर डॉट बॉल येतोय सन्मान्य विजय सोनावणे साहेबांचं सा शुभागमन झालेलं आहे व्यासपीठावर आपलं सहर्ष सहर्ष स्वागत आहे जय हनुमान क्रिकेट संघ वाहुलीकडून जय हनुमान चषक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये चांगली सुरुवात केली गेलेली आहे गोलंदाजाकडून यावेळेला बॅकफुटला जाऊन पूल करण्याचा प्रयत्न होता सॉफ्ट कुठली चूक केलेली नाही आणखी एक मोठा धक्का शून्यावर बाद होतोय शुभम वारले पाडा संघाचा गोलंदाज सूरज सांगतोय की भले या संघाने पंच्याऐंशी धावा बनवल्या असतील मागच्या मॅच मध्ये मात्र त्याने आम्हाला काहीही फरक पडत नाहीये हा सामना नवीन आहे प्रत्येक सामन्यामध्ये शून्यातूनच सुरुवात तुम्हाला करावी लागते आणि वर्तमान स्थिती ही फार महत्वाची असते वर्तमानामध्ये आपण बघायला गेलो तर सूरज हावी ठरताना दिसतोय कमालीची गोलंदाजी क्षेत्रक्षणाची चांगली साथ देखील मिळालेली आहे आधी स्क्वेअर लेगला चांगला झेल आणि आता विकेट किपरनं हा सोपा झेल संपन्न केलाय खाता अजूनही उघडलेलं नाहीये विकी स्पोर्ट्स कोक्सी संघाचं नाचूक अवस्था सामन्याच्या सुरुवातीलाच विकी स्पोर्ट्स कोक्सी संघाची दोन गडी बाद शून्य धावा आणि आता कोक्से गावचाच बोलंदावा आवाज माझ्या समेत कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडला जात आहे अर्थातच योगी पाटील दुपारच्या भोजनानंतर आपला हार्दिक स्वागत आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये धन्यवाद अजय गरज सर्वांना शुभ दुपार गुड आफ्टरनून अतिशय या ठिकाणी बिकट परिस्थिती आपल्याला विकिल्प घुशी सांगायची पाहायला मिळतं ये नवीन फलंदाज मयूर या वेळेला बॉल थोडासा खाली राहिला होता इन्साईट डेज लागली पायाचा वेद चेंडूनं घेतलं आहे आणि ह्याही बॉलवर धाव मिळत नाहीये आणखी एक निर्धाव सांगता केली आहे गोलंदाज कौतुकास्पद गोलंदाजी म्हणजेच न डगमगता अगदी गोलंदाजी केली जाते आणि खास करून मात्र अतिशय चांगल्या गोलंदाजी आपल्याला सूरजच्या वतीने कुठलाही प्रेशर न घेत असताना विकी स्पर्धे संघात दडपण न घेत असताना मात्र त्यांनी चांगल्या षटकाला मात्र या ठिकाणी सुरुवात केली लेंथ बॉल हा देखील फटका फसलाय पूर्णपणे टाइम स्ट्रोक आणखी एक सोपा झेल आणखी एक विकेट आणखी एक फलंदाज फेल म्हणजे आतापर्यंत तीन फलंदाज बाद झाले एक फलंदाज खिलपट्टीवरती आहे आणि धाफलक्यावरती एकही धाव नाहीये हे कुणीतरी मित्र म्हणे की लागीरवाणी गोष्ट आहे अजय कारण ज्या संघानं पहिल्या षटक्या सामन्यामध्ये पंच्याऐंशी धावा ठोकल्या होत्या त्या संघाला आतापर्यंत आपल्या संघाचा अकाउंट सुद्धा मात्र खोलता आला नाहीये क्रिकेट खेळच असा आहे योगी कधी कधी चांगले चांगले खेळाडू देखील चुका करताना दिसतात आणि आज तेच घडतंय नेमकं परंतु या ठिकाणी गोलंदाजी अफलातून होते गोलंदाजाला संपूर्ण श्रेय द्यावं लागणार आहे चांगल्या लेंथवर गोलंदाजी केली जात आहे मयूर थोडासा लेट फटका खेळताना दिसला बॉल बॅटच्या मधोमध तो घेऊच शकला नाहीये चेंडूची लेंथ त्याला नीटशी जज करता आली नव्हती शून्यावर तो देखील बाद झालाय तीन मोठे धक्के लागलेत आणि आता नवीन फलंदाज अनुभवी चेतन पाटील मैदानाच्या आतमध्ये संघ अडचणीत असताना कित्येकदा चांगल्या खेळी साकारलेले आहेत चेतन पाटीलनं आज देखील तीच जबाबदारी येऊन ठेपलेली आहे संघाला अडचणीतून बाहेर काढायचं आहे शेवटचा बॉल वास्त वॉट वॉट दॅट वॉज परफेक्ट युअर करुट आणखी एका विकेटचं पतन आणि मला वाटतं या स्पर्धेतील हे सर्वोत्तम षटक आहे चार गडी बाद केले एकही धाव दिली नाहीये सूरजने म्हणजे आतापर्यंत आपण तीन विकेट्स मेडल ओव्हर या स्पर्धेमध्ये पाहिलेले पाहिजे आणि त्यापैकी पा सर्वोत्कृष्ट गोलंदाजी आपल्याला सूरजकडनं पाहायला मिळाली चार गडी त्याने बाद केले एकही विकेट्स प्राप्त केले नाहीये आय थिंक धाव खर्च केलेली नाहीये जर तुम्हाला गोलंदाजी सूरजची आवडली असेल तर मात्र एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये जबरदस्त खेळ आज कृष्णा आयवन वारली संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतोय गेली कित्येक वर्ष आपण पडगा परिसरामध्ये स्पर्धा कवर करे करत आलेलो हो, आहोत भिवंडीमध्ये असतील भिवंडीच्या बाहेर देखील मी बऱ्याचशा स्पर्धा कवर केलेल्या आहेत परंतु माझ्या जीवनातील हे एक सर्वोत्तम असं षटक आहे मी असं म्हणेन ज्या पद्धतीनं गोलंदाजी केलेली आहे कारण समोरचे फलंदाज अजिबात कमजोर नाही आहेत पडगा टेनिस क्रिकेटमधील नंबर वनचा संघ समोर खेळतोय त्यांची फलंदाजी आहे आणि अशा भक्कम फलंदाजीला सुरुंग लावण्याचं कार्य केलेलं आहे सूरजने खिंडार पाडला अक्षरशः फलंदाजीला खरोखरच कौतुकास्पद कॅम्ग आज आपल्याला सुरज कडनं पाहायला कृष्णा आणि पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र संपन्न झाले उभा होता आणि त्याला मात्र एक चेंडू मात्र खेळण्याची संधी मिळाली नाहीये आणि त्याच्या त्याची साथ देण्यासाठी नवीन फलंदाज आता मात्र मैत्राच्या आतमध्ये पहाला मिळतोय आकाश जोशी सूरज खरफडेने कमाल केलीये सूरज खरफडे ज्याच्या समोर भले भले फलंदाज आता धडपडे विलास आलेला आहे गोलंदाजीसाठी सावध पवित्रा बॅटची बाहेर चिकट लागली छोट्या बॅकलिपनं न चेंडू खेळून काढला होता आणि आत्ता अकाउंट ओपन झाले सातव्या बॉलवर पहिली धावफलकावर हो नक्कीच कारण या चेंडूवरती महेश मोठा फटका खेळू शकला असता परंतु कुठेही एके धाव धाव फलकावरती नव्हती आहे आणि त्याच अनुषंगाने सिंगलसाठी मात्र त्याने हा ड्राईव्ह केला आणि अखेर स्वतःचा आणि संघाचा मात्र त्याने अकाउंट ओपन केलं परंतु आकाशची भूमिका काय असेल या मॅच मध्ये पाडं रंगतर असणार आहे इथे मात्र फटका हवेत केला मिस्ट एश टी रक्षस चेंडूच्या खाली जाण्याचा प्रयत्न करतो आहे परंतु सेफ लँडिंग चेंडू होतो एक धाव तिथे मात्र पूर्ण झाली आणि एका दहा वेळेस संघाची जाऊसं की आता बाद पुढे जाते चार गडीबाद दोन्ही आकड्यावर जेव्हा जेव्हा फलंदाजांनी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे तेव्हा तेव्हा टायमिंग ते चुकले प्रयत्न चांगला होता विकेटकीपरचा परंतु हा झेल नव्हताच असं मी म्हणेन कारण बॉलला विकेटकीपरच्या अगदी वाक्या बाहेर होता बरं वेगानं त्याने धाव ठोकली होती नाही पोचू शकला हा बॉल कमजोर आहे फुल टॉस मात्र तिकडे देखील फिल्डर उपस्थित स्ट्रेट टू द फिल्डर परंतु नो बॉलचा इशारा बीमर घोषित केलाय पंचांनी हा बॉल इट्स नो बॉल काय झेल टिपला होता डीप मध्ये फिल्डरने पंचांचा निर्णय अखेरचा असेल खरोखरच कुठेतरी नशिबाची साथ मात्र या ठिकाणी मिळाली महेश पाटील आणि त्याच अनुषंगानं मात्र वन प्लस वन एकूण दोन धावा या फटक्यावरती आपल्याला पाहायला पहाल चेंडू फ्री हिट परंतु कॅच अतिशय जबरदस्त मात्र त्या ठिकाणी पकडली होती आय थिंक कुणाल कासरे होते त्या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या भूमिकेत जबरदस्त खेळ परंतु या ठिकाणी पुढील फ्री चेंडू आहे त्याच्यावरती मोठा हिट आकाश जोशीच्या बाटमधून पालाबलेल का का फटका चांगला पालापतोय परंतु अलाउंद द कार्पेट चेंडू लॉंग ऑफ कडे मात्र ट्रॅव्हल झालाय पहा फिल्डिंग किती चांगल्या पद्धतीने आज पाहतो या म्हणजे पूर्णपणे सगळं चार्ज झाला असंच म्हणावं लागेल आणि हे आजच नाही तर आपण गेल्या काही वर्षांपासून पाहत आलेलो आहोत आपल्या खेळामध्ये फार चांगली सुधारणा घडवून आणलेली आहे वारलीपाडा संघानं आणि आता एक नामवंत संघ म्हणून या पडगा परिसरामध्ये उदयास आलेला आहे कृष्णा इलेव्हन वारलीपाडा संघ शिस्तबद्ध संघ हा अगदी पूर्वीपासूनच आहे त्यात तर ती मात्र शंका नाहीये पण आता त्यांचा खेळ देखील उंचावताना दिसतोय नावसंख्या पाच दवा चार गडी बाद वेट मिळाली आहे जोरदार फटका आहे खबरच्या डोक्यावरून बॉल सीमा पार अफलातून बॅटमधून काय जबरदस्त मात्र मिडलिंग पाहायला डीप डीपॉट कव्हर पॉईंटला मात्र फिल्डर उपस्थित होते परंतु त्यांच्या डोक्यावर चेंडू मात्र अगदी त्यांना टाटा बाय बाय करत निघून गेला आणि त्या दिशेने मात्र वेगाने वारे सुद्धा जे वाहतात आणि त्या वाऱ्याची साथ मात्र या फटक्याला मिळाली म्हणजे कुठेतरी या महेश पाटील लढतोय आणि एक जर धावसुख्या खूपशी सकाळी इथून जर मजल मारली तर मात्र मॅच मध्ये एक चांगली चुरस निर्माण होऊ शकते बिमर बॉलवर त्याचा झेल स्वीकारला गेला होता जबरदस्त टायमिंग साधत असताना बॅकफुटला जाऊन स्लॅश केला होता अगदी वीरेंद्र सेहवाग ज्या पद्धतीनं फटके खेळायचा तसाच फटका येथे सजवला कवर पॉइंट फिल्ड डीपमध्ये तैनात असताना देखील रिस्क घेतली स्वतःला बॅक केलं टायमिंग अचूक साधलं आणि सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय बॉल या सामन्यातील पहिला षटकार महेश पाटीलच्या बॅटमधून खोक्सी संघाची धावसंख्या चार बाद अकरा सध्या दुसरं षटक प्रगती पथावर आहे अजूनही खेळ बाकी असेल चांगला स्ट्रोक आपण महेश अशाच फटक्यांची मात्र आता कुठेतरी आवश्यकता आहे ती म्हणजे विकिस परिसर संगल आणि ती कामगिरी कुठेतरी महेश पाटीलकडे आपण पाहतो दरम्यान इथे शुभागमन दिलेलं आहे ज्यांच्या वतीने आम्हाला उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज आणि मालिकावीरासाठी जे पारितोषिक लाभले आहे त्याचे पुरस्कृत मिस्टर कुमार सागर ठाणगे आणि दर्शन ठाणगे याचं या ठिकाणी शुभागमन झालेला आहे पावलांचा वापर डान्स इन शॉट जबरदस्त कनेक्शन चेंडू आउट ऑफ द पार्क आईवा झेल पकडला त्या ठिकाणी प्रेक्षकाने त्यांच्यासाठी एवन जोडीच्या वतीने तब्बल चारशे रुपयाचं पारितोषिक असेल अभि ठाणगे आणि आकाश ठाणगे यांच्या माध्यमातून आता मात्र उच्च दर्जाची फलंदाजी पाहायला मिळाली कारण या अगोदरचा फटका देखील नेत्रदीपक होता क्लासिक षटकार होता साईडला आणि हा देखील एक चांगल्या बॉलवर ठोकलेला फटका आहे षटकार पावलांचा वापर केला थोडी जागा बनवली लेंथ बॉल होता थ्रू द लाईन खरंतर खेळलेला आहे अक्रॉस द लाईन गेला आणि मिडविकेटची मार्गा क्लिअर केली प्रेक्षकाला कदाचित माहिती देखील नव्हतं की पारितोषिक आहे त्यांनी झेल स्वीकारला आणि चारशे रुपये पटकावलेले आहेत यावेळेला कट केला आहे मैक ऑफ द पॉइंट फिल्डर उपस्थित आहे कॅप शोधू शकला नाहीये एक डाव येथे मिळेल आणि यास बरोबर 2 शतकांचा खेळ समाप्त होतोय पलटवार सुरू झालेला आहे विकी स्पोर्ट्स कोक्स से संघाचा या मॅच मध्ये 9 संख्या 4 बाद 18 पहिल्या ओव्हर मध्ये एकही धाव नव्हती चार गडी बाद झाले होते मात्र दुसऱ्या ओव्हर मध्ये तब्बल 18 धावा खर्च केल्या विलासने तुम्ही स्क्रीनवरते पाऊ शकता आमच्या या स्पर्धेचे पुरस्कारते मॅन ऑफ द मॅच आई थिंक या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज आणि मालिकावीरासाठी ज्यांच्या वतीने आम्हाला आकर्षक ट्रॉफीज त्याचप्रमाणे या ब्रँडेड सूज एअर कूलर लाभलेले आहेत ला त्याचे पुरस्कृत मिस्टर सागर ठाणगे आणि दर्शन ठाणगे यांना तुम्ही पाहू शकाल आणि चांगली धावा मात्र या दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहाल आपल्याला पहिल्या षटकामध्ये एकही धाव जोडली नव्हती परंतु दुसऱ्या षटकामध्ये महेश पाटील आणि आकाश जोशीने आपल्या संघाला सावरलं आणि आता मात्र बबलू पाटील पाहतोय मैदाच्या आतमध्ये पाणी पाजलं जाते परंतु या पाण्या पाण्या पाजण्याच्या पाठीमागे अनेकसे राज असतात पाणी पिलांना तो एक बहाणा होता आहे परंतु काय कानमंत्र पर मी नेहमीच म्हणतो की अक्कल दिमाग किसका भी होनी चाहिए। हो अक्कल खुदकी तुम्हाला कोणीही येऊन काही सांगू शकेल पण शेवटी तुम्हाला करायचं असतं ते तुमच्यावर असतं सर्वस्वी आणि आता कानमंत्र तर चांगलाच दिला असणार आहे बबलू पाटीलने यात ते मात्र शंका नाहीये कारण तो एक लेजंड खेळाडू आहे नामवंत खेळाडू आहे त्याला अनुभव फार चांगला आहे आणि मला असं वाटतं की त्यांनी येऊन सांगितलं असेल की अजूनही सहा बॉल्स आपल्याकडे आहेत दोन जरी मोठे फटके आले तरी आपला स्कोर चांगला होईल आपल्याकडे गोलंदाजी चांगली आहे असं काहीतरी कानमंत्र दिला असेल बघायचं काय घडतंय आहे षटक सुरू पहिला बॉल या षटकातील महेश कडून विकेट होता परंतु वाईट बॉल आहे स्वार चेंडून सुरुवात केली आहे धावसंख्या एकोणीस मस्ट महेश आता मात्र हा बाटल आपण इथे पाहतोय आय वाज झेल पकडला एवन जोडीच्या वतीने तब्बल चारशे रुपयाचा कॅश प्राईज आपण देणार आहोत आणि पहा एवन जोडीपैकी या ठिकाणी आकाश ठाणगे या ठिकाणी आलेले आहेत अभि ठाणगे आणि आकाश ठाणगे यांच्याकडून मात्र पारतोषिक आहे इथे मात्र फटका अतिशय चांगल्या पद्धतीने आपण पाहतो अडिशे लॉंग आपला चिंडू मात्र ट्रॅव्हल झाला एकदा कम्प्लीट दुरीचा प्रयत्न तिथे मात्र केला जातोय परंतु हा प्रयत्न मध्ये या फलंदाज रनआउटच्या स्वरूपात मात्र आणखी बात होतोय फलंदाज आकाश जोशी हे पारितोषिक कॉंग्रॅच्युलेशन्स नक्कीच कुठेतरी मात्र या ठिकाणी दुसरी धाव गुणता प्रयत्न केला होता आकाश जोशीने परंतु रनआउटच्या स्वरूपात बाद झाला आणि आता मात्र आकाश जोशी बाद झाल्यानंतर नवीन पर्यंत रोहन पाटील आपल्या खिलपट्टीवरती पाहायला मिळतो या लेफ्टॅम बाटर आहे रोहन पाटील पाहूया कशा रीतीने मात्र आपल्या पाठीराख्याला अर्थात साथीदाराला मात्र कशा रीतीने मात्र साथ देईल अजून पाच चेंडूचा खेळ येणं बाकी आहे आत्तापर्यंत दोन धाबा या षटकामध्ये आपल्याला पाहायला आपल्याला एकूण धा फि धाबा पाहायला बद्दल पाच गडी बाद वीस धाबा इथून जर अजूनही जर पाच चेंडूमध्ये दहापेक्षा अधिक धाबा जर जोडला गेला तर थर्टी प्लस जर आकडा इथे उभारला गेला तर मॅचमध्ये मजा येऊ शकते हो इथं मात्र पाहू शकाल शपल होऊन स्वीप करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडूची लेंथ आपण जर पाहिली तर डाबा सेटच्या चेंडू बाहेरून निघून गेला धाबा कशा येण्याचे महत्त्वाचं नाही आहे धाबा येणं आता गरजेचं आहे तो विकी पण खूपशे संघासाठी योग्य उल्लेख केला आपण की तीस पेक्षा अधिकची धावसंख्या जर फलकावर लावली तर ते आव्हान खडतर जाऊ शकते वारलीपाडा टीमसाठी या वेळेला चांगला बॉल हो अंडर आर्म फेक केली आहे गोलंदाजानं पुढे सरसावत असताना रनआउटची अपील परंतु फलंदाज सुरक्षित एक छोटी धाव या ठिकाणी कंप्लीट केली आहे कारण महेश पाटीलला स्ट्राईक कुठल्याही परिस्थितीमध्ये घ्यायची होती या मध्ये सर्वोत्तम फलंदाजी महेश पाटीलचीच आहे संघाला अडचणीतून त्याने थोडंसं बाहेर काढलंय दोन षटकार त्याच्या बॅटमधून आलेत षटकामध्ये अजून एका दुसरा मोठा फटका जर महेश पाटीलच्या बॅट आला तर मात्र एक सन्मानजनक या या ठिकाणी धावसंख्या खूप बदल मारू शकतो आणि तीच अपेक्षा त्याच्या पाठीराक्यांना आहे त्याच्या सहकार्याना आहे आणि तो खेळ इथं मात्र करेल का हाफ कर साईडला पे केला गॅप खूप मोठा आहे आणि चेंडू मात्र फरार होतोय बाकवड स्क्वेअर लेगच्या दिशेनं चार दाबांसाठी चौकार जबरदस्त शानदार फटका होता आणि इथे प्लेसमेंट वाखाणण्याजोगं पाहायला मिळालं अखूर टप्प्याचा बॉल लवकर ओळखला होता बॅकफुटला जात असताना पुल केला स्क्वेअर लेगला मोठा गॅप होता आणि त्या गॅपमधूनच बॉल पाठवला आहे सीमारेषा चार धावांसाठी चांगली बॅटिंग इथे पाहायला मिळते महेश पाटीलकडून चांगल्या फॉर्ममध्ये आहे पीपीएल देखील गाजवली उत्कृष्ट फलंदाजाचा पुरस्कार त्या स्पर्धेमध्ये त्यांनी घेतला आज पहिल्या मॅचमध्ये देखील चांगली बॅटिंग या मॅचमध्ये देखील अंडर प्रेशर चांगली बॅटिंग यावेळी लाईन साईडेच एकदा पूर्ण केली आहे दुसऱ्या दावेचा धोकादायक प्रयत्न दावची संधी 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 आणि संधी गमावली गेली विकेट किपर केली आहे मोठी चूक दोन धावा कंप्लीट आज संकट मोचिकाची भूमिका मात्र या ठिकाणी पार पडतो आणि कुठेतरी लक फॅक्टर सुद्धा मात्र आज महेश पाठीमागे आपल्याला पाहायला मिळतो एक क्षण असं वाटलं होतं की मात्र दुसऱ्या दावेच्या प्रयत्नामध्ये महेश पटेल कदाचित त्या ठिकाणी राऊडआउटच्या स्वरूपात बाद होईल परंतु एसटी रशियाकडून मात्र तिथे चूक पाहायला लागली आणि दोन धावा तिथे मात्र पूर्ण केल्या आणि अजूनही दोन चेंडूचा खेल येणं बाकी आहे अठ्ठावीस दाबा दाफलक्यावरती आपल्याला पाहायला आहेत एक क्षण असं वाटलं होतं की मात्र एक लो स्कोरिंग मात्र पाहायला मिळेल ओहो इथे मात्र पुन्हा आता चिल्डला मात्र गिरकी देत असताना मात्र टर्न केला या पाकड फिल्डर तैनात आहेत एक डाव तिथे मात्र पूर्ण केली धुरीचा प्रयत्न होतोय आणि आता त्या प्रयत्नामध्ये मात्र फलंदाज रोहन पाटील मात्र या तिथे बाद झालाय पुन्हा एकदा महेश पाटीलनं प्रयत्न केला होता स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा परंतु या ठिकाणी संधी दिली गेली नाही चांगलं क्षेत्रक्षण चांगली फेक आणि यावेळेला विकेट किपरनं देखील कुठली चूक केली नाहीये महेश पाटील खेळपट्टीवर जरूर आहे परंतु नॉन स्ट्रायकर्स एंडला राहील यावेळेला बॅटच्या थोडा आतमध्ये बॉल लागला होता लॉफ्टेड शॉट खेळण्याचा प्रयत्न होता मिडविकेटला उडवायचा होता बॉल गेला डिप स्क्वेअर कडे नवीन फलंदाज येईल ज्याच्याकडे स्ट्राईक असेल शेवटचा बॉल बाकी आहे औसंख्या सहा बाद एकोणतीस विकी स्पोर्ट्स कुक्सी संघ टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करत आहे या मॅचमध्ये तर यानंतर होणारा सामना सरस्वती स्पोर्ट खालिंग विरुद्ध अमरस्फोट खासने या दोन्ही संघांना विनंती असेल की आपण नाण्यापैकीसाठी सज्ज यायचा आहे तुम्ही या स्क्रीनवरती पाहू शकाल नुकतं जिथे इथे आगमन झालेलं आहे चांगलं योगदान या स्पर्धेसाठी आम्हाला त्यांच्या वतीनं लाभलेलं ला आहे सागरजी ठाणगे आणि दर्शन ठाणगे यांना तुम्ही पाहू शकाल हे प्रेम आहे या स्पर्धेवरती आयोजकांवरती तिसऱ्या पर्वामध्येच खूप मोठी उपलब्धी आज जय हनुमान वाहुली संघाच्या वतीने मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे नीट नीटकेपणा या स्पर्धेमध्ये आपण पाहतो आणि खास करून वैशिष्ट्य पाहिजे अजय डिसिप्लिन स्पर्धा आपल्याला या ठिकाणी या, या पर्वामध्ये पाहायला मिळते निश्चितच ज्या संघांनी नियमांचं उल्लंघन केलेलं आहे त्यांची अजिबात हायगाई केली गेलेली नाही या स्पर्धेमध्ये शिस्तबद्धता आणि पारदर्शकता ही ओळख आहे या स्पर्धेची शेवटचा बॉल खेचलाय ऑन साईडला बॉल हवेत आहे फिल्डर वेट करतोय चेंडूचा डी बॅकवर्ड स्पर्लेग रिजनमध्ये फेक फेक आउट, बॉल उचलला फेकला फेक जबरदस्त आणि फलंदाज धाव बाद होतोय दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होता बॅट्समन आउट एकच धाव शेवटच्या बॉलवर मिळाली आहे परंतु एक चांगली धावसंख्या तरी देखील पाहायला मिळते पहिल्या ओव्हरमध्ये धावच आली नव्हती चार गडी देखील बाद झाले होते सूरज खरपटेची अफलातून गोलंदाजी भेदक मारा पाहायला मिळाला मात्र चांगलं कमबॅक केलंय खोकसे संघानं एकूण धावसंख्या तीस तीन षटकांचा खेळ संपलाय एकतीस धावांची गरज असेल विजयाकरिता कृष्णा इलेव्हन वारलीपाडा संघाला तर एक चांगली आपण म्हणू शकतो आणि मात्र एक ठिकाणी संतुष्ट असतील महेश मात्र विकेस आपण नाणेफेकी संपन्न करतोय सरस्वती स्फोट खालिंग संघाचे संगणक आलेले आहेत तर मी अमर स्फोट विनंती करतोय की आपण त्वरित नाणेफिकेसाठी यायचं आहे आपल्या सोबत ऑनलाईन जोडले गेलेले आहेत चेतन पाटील लाभखुर्द येथून वाघोबा चषकाचे आयोजक आणि त्यांच्या माध्यमातून सुनील पाटील साहेबांसाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत जय हनुमान वाहुली क्रिकेट संघासाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत या स्पर्धेचं भरभरून कौतुक त्यांनी केलेलं आहे थँक्यू सो मच चेतन पाटील अमर स्फोट संघ आपणास विनंती करतो की आलेले आहेत ओके तर आपण नाण्यापैकी या ठिकाणी संपन्न करूया आणि मी विनंती करतो या दर्शन ठाणगे आणि सागर ठाणगेना की आपण टॉसबॉक्समध्ये यायचं आहे आपल्या शुभास्ते आपण या दोन्ही संघादरम्यान नाणेपैकी संपन्न करणार आहोत एका बाजूला सरस्वती स्फोट खाली संघ आहे तर दुसरीकडे तुम्ही पाहू शकाल अमर स्फोट खासने संघ आहे आणि आमच्या दोन प्रमुख पाहुण्यांच्या शुभास्थे आपण या ठिकाणी नाण्यापैकी संपन्न करतोय नाण्याची माहिती दोन्ही कॅप्टनला आहे तर कास्ते संघाच्या संघाने कॉल देत आहेत दोन हजार चोवीस त्यांचा मंत्र या ठिकाणी कॉल होतो आणि तेच आलेलं आहे पाहुण्यांचा आभार आणि विनंती करतो की आपण पुन्हा जाऊन व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे गौरव राव या ठिकाणी पाहिलं हो तर आजच्या दिवसामध्ये तुमचा खेळ चांगला पाहायला मिळतोय परंतु जशी स्पर्धा जवळ येत चाललेली आहे तसं मात्र आव्हान खडतर होत चाललेलं आहे कारण समोर संघ पाहिलं तर येथे शिराचा संघ आहे टॉस किती महत्वाचा होता खूप महत्वाचा होता तिसरा फेरीचा सामना आहे आणि दोन्ही संघांसाठी टॉस हा महत्वाचाच होता टॉस जिंकला काय करायचा निर्णय असेल क्षेत्ररक्षण गौरव तुला काय वाटेल खेलपट्टी कोणासाठी जास्त नंदन गोलंदाजीसाठी की फलंदाजासाठी गोलंदाजीसाठी आणि काही स्कॉड मध्ये वैभव हालके या चांगल्या टच मध्ये कल्पेश शिल्के काय स्पेशल अपेक्षा आहे तुझ्याकडून या मॅच मध्ये त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत फक्त त्यांनी त्यांचा हंड्रेड पर्सेंट गेम दाखवावा तर चांगला सामना होईल अपेक्षा करू शकतो हा नक्कीच तर तुला खूप साऱ्या शुभेच्छा शुभम मॉर्निंग सेशन मध्ये पाहिलं तर तुम्ही एकतर्फा सामना जिंकला होता धनेश घोक्षे संघाला तुम्ही पराभूत केले होते पर आता समोर संघ आहे अमर कास्ते संघ त्यांच्या संघासमोर तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे तुमची गोलंदाजी पाहिल्यानंतर किती धावसंख्या तुमच्या संघासाठी पुरेशी असतील पस्तीस ते चाळीस पर्यंत आपल्या संघामध्ये काय चेंजेस वगैरे असेल नाही तेच आहेत तुमची जुनी तलवार अर्थात हिरानं पहिल्या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली होती त्याच्याकडे काय तुम्हाला अपेक्षा आहेत काय नाही अशीच कामगिरी करावी आणि आतापर्यंत या स्पर्धेमध्ये तुमचा प्रवास कसा राहिलेला आहे आता एकदम चांगला एकाच मॅच खेळलो कुठेतरी तुम्हाला टायटलची आवश्यकता आहे असं एक क्षण वाटलं होतं की चिंचोलीची स्पर्धा तुम्ही जिंकाल परंतु कुठेतरी चुका झाल्या तरी स्पर्धा तुम्ही कशा रीतीने पाहता काय नाही जिंकण्याचा प्रयत्न ना करू तर त्यासाठी तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा तर दोन्ही संघाकडे चांगला खेळ होईल याचा मी अपेक्षा करतोय मित्रांना नाणेपैकी संपन्न झालेले आहे टॉस जिंकलाय अमर स्पोर्ट कास्ते संघाड आणि प्रथमता फिल्डिंग करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलाय थँक्यू सो मच काही सन्मान आहेत आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करूया ज्यांच्या वतीनं आपल्याला या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट ज्या स्पर्धेतील मालिकावीर त्याचप्रमाणे उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाजांसाठी ज्यांच्या वतीनं आम्हाला पारितोषिक लाभलेलं आहे त्याचे पुरस्कार ते, अपने जानी, जानी, है। ते पुरस आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत दर्शन ठाणगे यांना आपण सन्मानित करतो मी मिस्टर रोहित जाधव आपल्याला विनंती करतो की आपण पुढे यावं आपल्या शुभास्ते आपण दर्शन ठाणगे यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे खूपच चांगलं योगदान आहे या स्पर्धेमध्ये दर्शन ठाणगे यांचं आकर्षक ट्रॉफी आणि त्यानंतर ब्रँडेड सूज आणि एअर त्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलेले आहेत ला त्यांचं आपण स्पर्धेच्या वतीनं हा सन्मान संपन्न करतो आहे त्यांचे जे सहकारी मिस्टर सागर ठाणगे आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत त्यांनासुद्धा आपण स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करूया त्यांचंसुद्धा मात्र या स्पर्धेमध्ये चांगलं योगदान आम्हाला लाभलेलं आहे आणि त्यांनासुद्धा आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतो आहे सागर ठागे यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय त्यानंतर विजय सोनावळे आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत मी सुनील पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ आपण आज सन्मान इथे संपन्न करायचं आहे सर्माने विजय सोनावळे यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया सुनील पाटील यांच्या शुभ आज सर्मान इथे मात्र संपन्न करतो आहे आणि मित्रांनो प्रेक्षकांसाठी आता मात्र एक सुवर्ण संधी आहे त्रिमूर्तीच्या माध्यमातून आईवा जेलसाठी पाचशे रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल अभि ठाणगे आकाश ठाणगे आणि गौरव पाटील यांच्या वतीनं मात्र आयवास झेलसाठी पाचशे रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाणार आहे जोपर्यंत या स्पर्धेचा अंतिम सामना संपत नाही तोपर्यंत ही संधी प्रेक्षकांसाठी उपलब्ध आहे आणि एक अभिमानाची गोष्ट आहे मित्रांनो डी वाय क्रिकेट स्टेडियमवरती टी ट्वेंटी लेदरची या स्पर्धा सुरू आहे आणि त्या स्पर्धेमध्ये आपल्याच भूमिपुत्राने अर्थात विवेक शेलारनं ती मॅच तो सामना जिंकून दिलेला आहे खरोखरच एक अभिमान स्पर्ध आहे आपल्या सर्वांसाठी नुकताच काही मिनिटांपूर्वीच तो सामना संपन्न झाला आणि शिखर धवन प्रतिस्पर्धी संघामध्ये होता पण विवेक शेलारनं शेवटच्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली आणि त्या अगोदर देखील खूप चांगला स्पेल त्याचा राहिला होता अफलातून कामगिरी केली खालिंग एक्सप्रेस विवेक शेलारनं आणि आता त्याच्याच गावचा संघ मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय यानंतर पाहायला मिळेल खालिंग संघ हो स्विंग अँड मिस इथे टार्गेट आहे या मॅचमध्ये एकतीस धावांचं सुरुवात तेवढी चांगली नाही आहे कृष्णा इलेव्हन वारलीपाडा संघाची दोन धावा दावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात तीन चेंडूंचा खेळ समाप्त झाला आहे किरण काचरे ऑन स्ट्राईक बबलूचा हा बॉल ड्राईव्ह केला आहे ऑनला फिटर उपस्थित आहे जास्त धावा मिळणार नाहीत याची दक्षता घेत असताना फिल्डर एकच धाव मिळाली आहे आणि पहा पहिल्या सामन्यामध्ये काही कारण किरण काचरे उपस्थित नव्हता परंतु त्यांना माहीत होती की आता मात्र विके पण कुठच्या संघाच्या विरोधात आपल्याला खेळायचं आहे आणि किरण कासरे या सामन्यामध्ये उपस्थित राहिला आणि त्याच्याकडून मात्र भरपूर काही अपेक्षा असतील वारलेपाडा संघाला फुलटॉस आहे फटका हवेत आहे मिस्टामिंग परंतु मयुर पाटील न चेंडू काल येण्याचा प्रयत्न केला नाही चेंडूला स्टॉप करण्यासाठी त्याने प्रयत्न केले फिल्डिंग चांगली झाली परंतु दोन धावा तिथे मात्र वाचू शकला नाहीये आणि या दोन धाबांच्या संघाची धावसंख्या आता मात्र पुढे वाटचाल करते एकतीस धाबांचा पाठलाग करत असताना एक गडी बाद पाच अजून जिंकण्यासाठी तेरा चेंडू शिल्लक आहेत आणि सव्वीस धाबांची आवश्यकता वा मला वाटतं योग्य निर्णय होता त्या ठिकाणी मयूर पाटीलचा बॉल जास्त वेगाने ट्रॅव्हल करत नव्हता फक्त शॉट होता पोहोचू शकला नसता तो लपेटून मारलाय बॉल जाईल पलीकडे धमाकेदार फटका चार मिळतील चौकार दरम्यान वावली युवा उद्योजक मिस्टर अल्पेश भुईर यांचं या ठिकाणी शिबा झालेलं आहे त्यांचं आपण करूया या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत काय चेंडूमध्ये खराबी नव्हती अजे परंतु शॉट तिथे मात्र बनवला गेला आणि वेकेंट एरिया होती कारण डीप स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये कुठलाही फिल्डर नव्हता आणि तीच जागा तिथे निवडली आणि चेंडू सरळ एका टप्प्याच्या सहाय्यानं निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर ज्या फटक्याची आवश्यकता होती तो फटक्या मात्र अखेर शेवटच्या चेंडूवरती पाहायला बुला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फटक्यावरती धाबा आपण पाहतोय एक गडी बाद नऊ आणि आता मात्र विजयासाठी बारा चेंडू आणि बारा चेंडूमध्ये बावीस धावांची गरज दोन्ही अतिशय दमदार संघांच्या दरम्यान ही मॅच आपल्याला पाहायला मिळते कृष्णा इलेव्हन वार्लीपाडा आणि विकी स्पोर्ट्स कुकसे बारा चेंडू बावीस धावा धुलायमान स्थितीत असलेला हा सामना तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकाल या स्पर्धेचे आमचे स्पॉन्सर्स मिस्टर दर्शन ठाणगे सागर ठाणगे यांनी त्यांच्या समोर आता मात्र अल्पेश भुईरी सुद्धा जोडलेले आहेत आणि खरोखरच अभिमान आहे मग वाहुली गावाचा आभार व्यक्त करेन की सर्वांनीच आयोजकांना मात्र चांगलं योगदान दिलं सहकार्य केलं आणि त्यांच्याचमुळे मात्र एवढी मोठी स्पर्धा आज आपल्याला या मैदानावरती या गावामध्ये पाहायला मिळते एक काल असा होता जे की याच गावातून फक्त आपल्याला संघ खेळताना पाहायला मिळायचा परंतु त्या संघाला खेळण्यासाठी मैदान नव्हतं परंतु ती मैदानाची सुद्धा मात्र जी कमतरता होती ती मात्र पूर्ण केली पूर्ण ग्राम ग्रामस्थ एकत्र आले आणि आज एवढी मोठी स्पर्धा त्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहे बारामध्ये बावीसची आवश्यकता बयूरपाडी दुसऱ्या षटका इथे मात्र हातालते चिडला टर्न केला स्क्वेरल्याकडे थोडीशी खंबली आकाश जोशीकडे पाहायला लागली फेक चांगली होते रनआउटची संधी आहे त्या ठिकाणी परंतु पण सान्य मात्र या ठिकाणी या नाबाद घोषित केलं दोन धाबा तिथे मात्र पूर्ण केल्या चांगली या रनिंग बिटिंड विकेट दोघांमध्ये चांगला तालमेल पाहायला मिळतोय थोडीशी चूक घडली होती फिल्डर कडून त्याचा येथे फायदा घेण्यात आलेला आहे वेगाने धाव टोकली आणि दोन धावा अखेर कंप्लीट केल्या गेलेल्या आहेत धोका पत्करला होता खरं तर आणि रिस्क घ्यावी लागणार आहे सामना जिंकायचा असेल तर फलंदाजांना रिस्क ही घ्यावीच लागणार आहे कारण अजूनही अकरा मध्ये वीस धावांची आवश्यकता आहे अकरा धावा धावफलकावर एकतीस धावांचा पाठलाग येथे सुरू आहे स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा तुम्ही पाहू शकाल किरण कासरे गोलंदाज मयूर राईट अमोर द विकेट ओ यावेळेला फ्लिक करत असताना जबरदस्त टायमिंग बॉल चाललाय डिप स्क्वेअर लेग सीमारिशा पार ग्रेट शॉट षटकार टायमिंग ला जबाब पाहायला या फटक्यावरती त्या टायमिंगच्या बलावरती मात्र चेंडू मात्र निघून गेला दिशेनं सात धावांसाठी षटकार मात्र पाहायला मिळतोय दरम्यान या ठिकाणी वाहुली गावचे युवा उद्योजक कुमार रोहन ठाणगे मात्र यांचं या ठिकाणी शिबाग म्हणजे झालेलं आहे त्यांचं आपण या स्पर्धेच्या हार्दिक स्वागत या षटकारानंतर मात्र विकी स्पोर्ट्स कुक्स संघाचे धाबे दड आहेत कारण सतरा धावा फलकावर आहेत आणि समीकरण थोडं सोपं झालेलं आहे दहा बॉल्स मध्ये चौदा धावांची आवश्यकता मिजा करीता वारलीपाडा टीमला मयूर पुन्हा एकदा समोर खेळण्याचा प्रयत्न होता बॅटची तोडी आउट साईड लागले बॉल चाललाय डिप कवर पॉइंटला फील्डर तिकडे उपस्थित दुसऱ्या दावेचा प्रयत्न रॉंग एंड थ्रो आणि खराब थ्रो बॅकअप करण्यासाठी फिल्डर आहे किपरच्या मागे परंतु गोलंदाजाकडे जर चांगला थ्रो केला गेला असता तर दावचीची संधी निर्माण झाली असती परंतु किरण घातक ठरू पाहतोय त्याला बाद करण्याचा प्रयत्न पण इकडे आपल्याला फिल्डर देखील प्रेशरमध्ये पाहायला मिळाला दोन धावा कंप्लीट हो अतिशय चांगल्या पद्धतीने मात्र आपल्याला या दोन फलंदाजामध्ये या क्वाले चांगली पाहायला मिळते आणि त्याच अनुषंगानं मात्र त्या ठिकाणी या रिक्स उचल्य सैक्षण वाटलं होते की मात्र सिंगलवरती समाधानी राहतील परंतु किरणला माहिती आहे जर आपण इथे जर ढील थोडी तरी दिली तर मात्र नक्कीच कुठेतरी आपल्या संघाचा त्याचं नुकसान होऊ शकतो कारण समोर संघ विकेस पण खूपचे संघ आहे कधी तो मात्र कमबॅक करू शकतो कधी पलटवार करू शकतो आणि त्याच अनुषंगानं प्रत्येक दहावी फार महत्वाची आहे आणि ती दुसरी धाव घेत असताना मात्र थोडीस मात्र त्या ठिकाणी किरण कासरे किरण कासरेनं खऱ्या अर्थानं जीवाच्या आकांत्यानं प्रयत्न केला ती दुसरी धाव घेण्यासाठी त्याच्यामध्ये तो यशस्वी देखील ठरला मात्र पडला जायबंदी झालेला आहे थोडासा त्यामुळेच खेळ थांबवलेला आहे पंचांनी नऊ चेंडूंमध्ये आता बारा धावांची आवश्यकता आहे ग्रामीण क्रिकेट आहे ग्रामीण क्रिकेटचा विषयच भारी आणि गावच्या क्रिकेटची मजाच नॅरी यानंतरसुद्धा तुमच्यासमोर एक मोठी लढत पालापलेला आहे अमरस्फोट विरुद्ध सरस्वती स्फोट खालिंग या दोन संघादरम्यान पुढची लढत पालापलेली पडतो ही लढतसुद्धा मात्र चांगल्या दिशेने आता मात्र वाटचाल करते असंच म्हणावं लागेल एखाद दुसरा चांगला चेंडू जर मयूर पाटील इथे हाताला तर मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये या, या सामन्याची मात्र एक वेगळीच रंगत निर्माण होऊ शकते गोल्डमॅन सुनीलजी पाटील तुम्ही यांना पाहू शकाल सातत्यानं जय हनुमान बावली संघाला मात्र ते पुरस्कृत करत असतात चला वेल कमी खर्च कर करा नऊ चेंडू शिल्लक आहेत बारा धाबांची आवश्यकता म्हणजे हे तीन चेंडू फार निर्णायक असतील विकेश पण खूप संघासाठी जर इथे कुठेतरी मयूर पाटीलने जर थांबवलं तर मात्र मास्कमध्ये कमबॅक करू शकतात हो हो चांगला चेंडू परंतु तो लाईन थोडीशी चुकीची थोडंसं दूर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्याचमुळे दोन्ही हात समांतर पंचांचे आपण पाहिले आणि अतिरिक्त धाव तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळते समीकरण आणखी आता जवळ येत चाललेलं आहे फलंदाजांसाठी नऊ चेंडूंमध्ये अकरा धावांची आवश्यकता आहे जेवढे चेंडू आहेत त्यापेक्षा फक्त दोन धावा अधिकच्या बनवायच्या आहेत आणि चांगले फलंदाज खेळपट्टीवर आहेत किरण चांगल्या टच मध्ये देखील दिसलाय एक चांगला षटकार त्याने ठोकलेला आहे पुढचा बॉल ओर द विकेट आपलेला एज कॅप मधून बॉल ट्रॅव्हल होतोय थर्ड मॅनच्या दिशेनं बॉल सीमा पार चार रन्स नक्कीच मला आठवते की ही स्पर्धा निघण्यासाठी प्रत्येक सत्रामध्ये विकिसभट कुठचे संघ मात्र चांगली मेहनत करत आहेत त्यांचे मात्र स्वप्न आहेत की आम्ही एखादरी पर्वामध्ये स्पर्धा जिंकावी परंतु प्रत्येक पर्वामध्ये त्यांच्याकडून मात्र कुठेतरी आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून चुका होताना पाहायला मिळत आहेत आणि ते चूक मात्र या पर्वामध्ये सुद्धा तशीच पाहायला मिळाली कुठेतरी लक फॅक्टर आहे पाहू शकाल बाटची कडा लागली आणि चेंडू मात्र गॅपमधून अर्थात अगदी चार धाबांसाठी चकोर आणि आता मात्र मात्र समीकरण पहा आठ चेंडू शिल्लक आहेत आणि फक्त सात गरज वाटचाल सुरू आहे कृष्णा इलेव्हन वारलीपाडा संघाची आणि आता गोलंदाजीमध्ये पहा नियंत्रणाचा अभाव दिसतो या अगोदर देखील एक वाईट बॉल टाकला होता हा तर लेगस्टिकच्या भरपूर बाहेर आणि सामना सोडून दिलाय की काय कुकसी संघानं दुसऱ्या धाब्याच्या प्रयत्नात फलंदाज दुसरी धाव देखील कंप्लीट तीन धावांचा बोनस येथे दिला गेलेला आहे अशा परिस्थितीमध्ये तुम्ही अशा चुका करू शकत नाहीत आणि खोक्से संघाकडून ही अपेक्षा अजिबात नाही आहे कारण एक, एक चॅम्पियन संघ आहे पडगा परिसरातील विकी स्पोर्ट्स खोक्से परंतु आता पूर्णपणे बॅकफूटवर आणि खास वैशिष्ट्य माझे काय पाहिलं आपण जो प्रमुख गोलंदाज आहे मयूर पडील त्याच्यावरतीच मात्र हल्ला चढवला गेला आणि त्याचमुळे मात्र कुठेतरी बॉडी लँग्वेज मात्र आपल्याला निगेटिव्ह पाहायला मिळते हो हो सुपला फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु कनेक्शन प्रॉपर झालं नाही परंतु एकदा ते मात्र नक्कीच मिळेल आणि एका दावड्या संघाची धावसंख्या आता मात्र आपण पाहतोय की पुढे जात असताना एक गडी बात अठ्ठावीस सात चेंडू शिल्लक आणि सात चेंडू मध्ये आता मात्र जिंकण्यासाठी या फक्त तीन धाव्यांची गरज कदाचित या चेंडूवरती सुद्धा मात्र सामना फिनिश होऊ शकते जर प्रयत्न फलंदाजाने केले तर हो प्रयत्न केला हो केलाय फटक्या हवेत आहे टायमिंग प्रॉपर अरे चेंडू मात्र लॉंग लेकच्या बाहेर चार धाबांसाठी आणि या स्पर्धेतील जे अस्तित्व होतं ते मात्र संपन्न झालं वेकीसपर कुक्षे संघाचं हार्ड आणि कॉंग्रॅच्युलेशन कृष्णा इलेव्हन वारलीपाडा प्रशंसनीय कामगिरी कृष्णा इलेव्हन वारलीपाडा संघाची आधी गोलंदाजीमध्ये सामन्याच्या पहिल्याच षटकामध्ये फलंदाजीचं कंबर्ड अक्षरशः तोडून टाकलं होतं सूरजनं सर्वोत्तम असं षटक त्याने हाताळलं चार गडी बाद केले मेडन षटक देखील होतं ते आणि त्यानंतर फलंदाजीमध्ये खूप चांगलं योगदान किरण काचरेचं राहिलेलं आहे विलासनं त्याला चांगली साथ दिली आणि अखेर हा सामना नऊ गडी राखून आणि एक षटक शेष असताना जिंकलाय कृष्णा इलेवन वार्लीपाडा संघानं मोठ्या संघाला त्यांनी पराभूत केलाय कॉंग्रॅच्युलेशन कृष्णा इलेवन वार्लीपाडा अँड हार्ड लक विकी स्पोर्ट्स कुक्से मॅन ऑफ द मॅच ज्यांना मेडन षटक हाताळत असताना तब्बल चार गडी बाद केले अर्थातच वन अँड ओनली सूरज खरपडे अतिशय जबरदस्त कामगिरी आपल्याला आज कृष्णा इलेव्हन बारीपाडा संघाच्या वतीने पाहायला मिळाली आणि त्यामध्ये सिंहाचा वाटा ज्याने उचलला अर्थात गोलंदाज सूरजनं कौतुकास्पद का कामगिरी केली एका षटकाच्या स्पेलेमध्ये एकही धाव त्याने खर्च केलेला मिडन ओव्हरस हाताला आणि तब्बल चार गडी त्याने मात्र बाद केले